नदीकाठच्या शेतीपंप धारकांना सौरपंपाची सक्ती करू नये, या पंपासाठी उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणी द्यावी, या आणि अन्य मागण्यांचं निवेदन अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीनं महावितरणला सादर करण्यात आलं. किसान काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं. अनेक शेतकऱ्यांना अद्याप वीज जोडण्या मिळालेल्या नाहीत. या आणि अन्य प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळानं महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मार्च 2018 नंतर पैसे भरलेल्या अथवा नवीन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचं किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं. यावेळी कार्यकारी अभियंता सागर माळरुळकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. यामध्ये नदीकाठच्या शेतीपंपांना सौर पंपांची सक्ती करू नये, या पंपांना उच्चदाब प्रणालीतून वीज जोडणी द्यावी यासह अन्य मागण्यांचा यात समावेश आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संपत पाटील, जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, योगेश हतलगी, अतुल कांबळे, साईराज पाटील, तानाजी मोरे हे उपस्थित होते.